ओके, स्क्रीन इज विजिबल टू यू? स्क्रीन इज विजिबल? यस मैम। हाय, ओके, अनम्यूट युअर सेल्फ। ओके, सो लेट अस बिगिन विद द नेक्स्ट पॉइंट, दैट इज स्टेम सेल्स। सो फर्स्ट क्वेश्चन इज, व्हाट इज स्टेम सेल्स? सो स्टेम सेल्स आर नथिंग बट अवर प्रिमिटिव सेल्स, प्रिमिटिव सेल्स विच कैन आइदर सेल्फ रिन्यू। सेल्फ रिन्यू इट मीन्स रिप्रोड्यूस इट्स सेल्फ। दिस स्टेम सेल्स हैव अ प्रॉपर्टी टू रिप्रोड्यूस इट्स सेल्फ, और इट गिव्स राइज टू मोर स्पेशलाइज सेल टाइप्स। सो दीज आर कॉल्ड एज द स्टेम सेल्स। सो यू हैव टू रिमेंबर वॉट आर द स्टेम सेल्स। दीज आर द प्रिमिटिव सेल्स विच कैन आइदर सेल्फ रिन्यू। They have ability to self-reproduce. They can reproduce itself or gives rise to more specialized cells. Wait a moment. So these are the cells. They can reproduce itself or gives rise to more specialized cell types. So this stem cells is the ancestor at the top of family tree of a related cell types. So they have ability to divide into any cells. So they are the ancestor cells. Okay, they are present at the top of the family tree. बघितला आपण तर बघा, फॅमिली ट्री मध्ये कसं असतंय, जर एखादा तुम्ही फॅमिली ट्री बघितला तर टॉप मोस्टला इथे कोण असणार आहे, जसं की आपण बघितलं ग्रँडफादर ग्रँडमदर हे कोण असतील, टॉप मोस्ट असतील, देन कोण येतील, अवर पॅरेंट्स, अँड देन नेक्स्ट टू अस। इथे पण तसंच आहे, स्टेम सेल्स दे आर द अँसेस्टर ॲट द टॉप ऑफ द फॅमिली ट्री ऑफ द रिलेटेड सेल टाईप्स। सो वन ब्लड स्टेम सेल्स गिव्ज राईट्स टू द रेड सेल्स, व्हाईट सेल्स अँड द प्लेटलेट्स। दीज आर द टाईप्स ऑफ द ब्लड सेल्स। दे आर कमिंग फ्रॉम द वन टाईप ऑफ द ब्लड सेल्स। सो वन टाईप ऑफ द ब्लड स्टेम सेल्स। सो हियर इज द वन एक्झाम्पल, वन टाईप ऑफ द ब्लड सेल्स ऑर वन ब्लड स्टेम सेल्स गिव्ज राईज टू द मेनी टाईप्स ऑफ द ब्लड सेल्स। सो वी नो दॅट दिस द रेड सेल्स, रेड सेल्स, व्हाईट सेल्स अँड प्लेटलेट्स। अनदर नेम ऑफ दिस इरिथ्रोसाइट्स। देन these are the some types of the white cells and the platelets, thrombocytes. So this blood stem cells gives rise to the so many types, that is red cells, white cells and platelets. So you have to remember that these stem cells, these are the nothing but self, they can self renew or they reproduce itself or they give rise to more specialized cells type. So here is a one example, blood cell stem cells gives rise to the red cells, white cells and platelets. So next point is a properties of next point is the stem cells vary in their development capacity. So stem cells, these stem cells, one word is very important regarding the stem cells, that is they have the potency. So potency, what is the potency, what is the cell potency? Cell potency is the cell ability to differentiate into other cell types. So what is cell potency? This stem cell shows the potency. So potency, it means cell potency, it means the potency is the cell ability to differentiate into the other cell types. So the more cell types of the cell can differentiate into the greater its potency. काय सांगते, लक्षात येत आहे का? स्टेम सेल्स त्यांच्याकडे काय आहे, तर ॲबिलिटी आहे, पोटेन्सी आहे. पोटेन्सी म्हणजे काय म्हणतो आपण, तर इट्स नथिंग बट इट्स अ सेल ॲबिलिटी. कशाची ॲबिलिटी? टू डू डिफरन्शिएट इन टू अदर सेल टाईप्स. एका सेलपासून दुसऱ्या सेल्स फॉर्म होणार आहेत बॉडीमधल्या, त्याला काय म्हणतोय आपण, तर अदर सेल टाईप्स. म्हणजे स्टेम सेल ही अशी सेल आहे, ती काय करते, तर इट हॅव ॲबिलिटी टू डिफरन्शिएट इन टू द अदर सेल टाइप्स. सो द मोर सेल टाइप्स अ सेल कॅन डिफरन्शिएट इन टू द ग्रेटर इट्स पोटेन्सी. सो नेक्स्ट पॉइंट इज द स्टेम सेल्स व्हॅरी इन देअर डेव्हलपमेंटल कपॅसिटी. सो दीज आर द स्टेम सेल्स आर मल्टीपोटेंट सेल्स, कॅन गिव्ह राईट टू सेवरल टाइप्स ऑफ द मॅच्युअर सेल्स. देन नेक्स्ट
pluripotent cells, they can give rise to all types of the adult tissue cells plus extra embryonic tissue. They are extra embryo, they are also take part in the extra embryonic tissue cells which support the embryonic development. आता हा कुठला पार्ट आहे थोडा, इट इज रिलेटेड टू अवर डेव्हलपमेंटल बायोलॉजी. डेव्हलपमेंटल बायोलॉजीमध्ये हे काय येतात, एक्स्ट्रा एम्ब्रियॉनिक लेअर, एक्स्ट्रा एम्ब्रियॉनिक सेल्स और एक्स्ट्रा एम्ब्रियॉनिक लेअर. इट परफॉर्म्स व्हेरियस फंक्शन, इट गिव न्यूट्रिशन, इट गिव प्रोटेक्शन टू द डेव्हलपिंग एम्ब्रियो. देन थर्ड वन इज अ टोटीपोटंट सेल्स. दिस टोटीपोटंट सेल्स कॅन गिव राईज टू अ न्यू इंडिव्हिज्युअल गिवन ॲप्रोप्रिएट मॅटर्नल सपोर्ट. म्हणजे हे जे तीन टाईप्स आहेत, मल्टीपोटंट, प्लुरिपोटंट, टोटीपोटंट. मल्टीपोटंट सेल्स काय करणार आहेत, इट गिव्ह राईज टू द सेव्हरल टाईप्स ऑफ द मॅच्युअर सेल्स. याच्यातून काय मिळतील आपल्याला, तर सेव्हरल मॅच्युअर सेल्स मिळतील. प्लुरिपोटंट सेल्स काय करणार आहेत, इट गिव्ह राईज टू द ऑल टाईप्स ऑफ द ॲडल्ट टिश्यू सेल्स. ओके, ॲडल्ट टिश्यू सेल्स प्लस एक्स्ट्रा एम्ब्रियॉनिक टिश्यू सेल्स which support the embryonic development, means fetal development. Then totipotent cells can give rise to the new individual given appropriate maternal support. Then next is a next point is a fertilized egg. The fertilized egg, the ultimate fertilized egg, ultimate stem cells, the newly fertilized egg, newly fertilized egg which having the one cell, okay, will give rise to the all the cells and tissue of the adult animal. Truly totipotent, but it is difficult to use. बघा, आपण एखादा फर्टिलाइज्ड एग, फर्टिलाइज्ड एग काय होणार आहे, मेल अँड फिमेल गॅमेट्स कम टुगेदर टू फॉर्म द झायगोट. झायगोट फॉर्म होईल इथं, ठीक आहे. किंवा एखादा अनदर एक्झाम्पल घेतला आपण फर्टिलाइज एगचं, ते फर्टिलाइज एग काय आहे, इट इज अ वन सेल. आता तो काय आहे, तर दोन्ही मिळून एक सेल तयार झालेली आहे, ठीक आहे, ठीक आहे, झायगोट फॉर्म झाला आहे. किंवा इथं आपला काय झाला, इथं तर फर्टिलाइज्ड एग आहे, इथं काय आहे, ती एक सेल आहे. इट इज नथिंग बट अ वन सेल, म्हणजेच ती काय आहे, अल्टिमेट स्टेम सेल. इथून काय होणार आहे, तर पूर्ण होल बॉडी किंवा पूर्ण ॲडल्ट ॲनिमल फॉर्म होणार आहे. ओके, सो द अल्टिमेट स्टेम सेल्स, द न्यूली फर्टिलाइज्ड एग विच हॅविंग विच इज द वन सेल एम्ब्रियो, ओके, विल गिव राईज टू ऑल द सेल्स अँड टिश्यू ऑफ द ॲडल्ट ॲनिमल. इट इज एक्झाम्पल ऑफ ट्रूली टोटली पोटेन्शियल, बट इट इज डिफिकल्ट टू यूज. आपण फर्टिलाइज्ड एग घेऊन पुढं हे यूज करू शकत नाही, सो इट इज व्हेरी डिफिकल्ट टू यूज. देन प्रॉपर्टीज ऑफ द ह्युमन एम्ब्रियॉनिक स्टेम सेल्स. तर आपण थोडं ह्युमन डेव्हलपमेंटल बायोलॉजी बघूया. ह्युमन एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंटमध्ये जेव्हा फिटस असेल, तेव्हा तो फिटस जेव्हा डेव्हलपिंग एम्ब्रियो असेल, त्यावेळेस ह्या एम्ब्रियॉनिक स्टेम सेल्स कसे यूज होतात, थोडंसं जस्ट वी हॅव टू लुक. सो दिस स्टेम एम्ब्रियॉनिक स्टेम सेल्स, इट इज डिराइव्ड फ्रॉम 5-day-old स्पेअर ह्युमन एम्ब्रियो बिफोर स्पेशलाइज्ड टिश्यूज ऑफ द बॉडी बिगिन टू फॉर्म अँड इट मे बी ग्रोन इमिजिएटली इन द कल्चर इन द प्रिमिटिव्ह एम्ब्रियॉनिक स्टेम. सो वन्स वी रिमूव दिस सेल्स, ओके, एम्ब्रियॉनिक स्टेम सेल्स, इट मे ग्रोन इमिजिएट सॉरी इट मे ग्रोन इनडेफिनेटली इन द कल्चर इन द प्रिमिटिव्ह एम्ब्रियॉनिक स्टेट. So retain this property of a pluripotency during extended growth in vitro. आता हे काय करतोय, आपण आउटसाईड द बॉडी करतोय. सो इट काय करणार आहे, इथं प्लुरिपोटन्सी, प्लुरिपोटन्सी म्हणजे मगाशी काय सांगितले तुम्हाला, तर प्लुरिपोटंट सेल काय करतात इथं, दिस इज राईज टू ऑल टाईप्स ऑफ द ॲडल्ट टिश्यू अँड प्लस एम्ब्रियॉनिक टिश्यू सेल्स विच सपोर्ट द एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट. त्याला काय म्हणतो आपण, प्लुरिपोटंट सेल्स. मग इथं काय होणार आहे, एम्ब्रियॉनिक स्टेम सेल्स जेव्हा ह्युमन बिंगच्या आहेत, तो काय करतोय, आपण जस्ट आयसोलेट करतोय आणि जर कल्चरल मीडियावर ग्रो करतोय, तर इट रिटेन्स द प्रॉपर्टी ऑफ प्लुरिपोटन्सी ड्युरिंग एक्सटेंडेड ग्रोथ इन द इन विट्रो टेक्निक. सो प्लुरिपोटंट सेल्स पॉप्युलेशन्स, इथं काय आपल्याला दिसतंय, तर प्लुरी इथं काय दिसतंय बघा, इनर सेल मास अँड द इपिब्लास्ट, जस्ट ओव्हरलुक करा हे, नेक्स्ट लेक्चरला सांगते मी परत. इपिब्लास्ट, त्यानंतर प्रिमॉर्डियल जम सेल्स इथं फॉर्म झाल्या, त्यानंतर नेक्स्ट बघा एम्ब्रियोनल कार्सिनोमा अँड इथं
ओसाइट्स मधून आपण इथं काय घेतलंय तर या इनर सेल्स मास म्हणजे एक सेल घेतली आहे, तिथून एपिब्लास्ट हा फॉर्म झाला आहे. नंतर प्रिमॉर्डियल जर्म सेल्स, ह्या काय आहेत प्रिमॉर्डियल जर्म सेल्स, इट इज अ फॉर एक्झाम्पल इथे जर बघितलं प्रिमॉर्डियल जर्म सेल्स ह्या कुठून आल्यात तर एम्ब्रियॉनिक सॉरी डेव्हलपमेंट इथं प्रिमॉर्डियल जर्म सेल्स पासून काय होणार आहेत तर दिस सेल्स आर कन्वर्ट्स इन टू अनादर सेल्स. प्रिमॉर्डियल जर्म सेल्स इज अ फर्स्ट सेल ओके आफ्टर फर्टिलायझेशन. देन प्रॉपर्टीज ऑफ द प्लुरिपोटंट स्टेम सेल्स, प्रॉपर्टीज काय आहेत प्लुरिपोटंट स्टेम सेलच्या, इट इज डिराइव डायरेक्टली अँड ॲट अ हाय फ्रिक्वेन्सी फ्रॉम प्लुरिपोटंट सेल्स पॉप्युलेशन इन व्हिवो. आता प्लुरिपोटंट स्टेम्स काय आहेत, इट डिराइव डायरेक्टली ॲट अ हाय फ्रिक्वेन्सी फ्रॉम प्लुरिपोटंट सेल्स फ्रॉम प्लुरिपोटंट सेल पॉप्युलेशन इन व्हिवो. देन इट ग्रोन इनडेफिनेटली इन इन विट्रो, मीन्स इट एक्सप्रेस टिलोमरेज, इट एक्सप्रेस द टिलोमरेज. आता ह्या काय होणार आहेत इन व्हिओमध्ये ज्या आहेत ह्या प्लुरिपोटंट सेल्स ह्या कुठून झाल्यात, ह्या डिराइव डायरेक्टली डिराइव झाल्यात आणि यांच्यात हाय फ्रिक्वेन्सी आहे. कुठून डिराइव झाल्यात तर प्लुरिपोटंट सेल्स पॉप्युलेशन इन व्हिवो. हे जर आपण इथून आयसोलेट केलं आणि कल्चरलला टाकलं तर हे काय होतं इट ग्रोन इनडेफिनेटली म्हणजे इन विट्रो कल्चरला ग्रो होतं आहे. त्यानंतर इट मेंटेन्स नॉर्मल कॅरिओटाईप. कॅरिओटाईपिंग म्हणजेच काय, कॅरिओटाईप म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला हा वर्ड कॅरिओटाईप काय रे माहित आहे का? हॅलो हॅलो कॅरिओटाईप काय आहे ऐकताय का? हॅलो अरे आवाज येतोय का माझा? हॅलो हॅलो BSc 3 हॅलो अरे तुम्ही आहात का समोर? प्रतीक पल्लवी हॅलो इट मेंटेन्स द नॉर्मल कॅरिओटाईप. कॅरिओटाईप म्हणजे काय आहे, इट इज नथिंग बट द कम्प्लीट सेट ऑफ क्रोमोझोम इन द सेल्स ऑफ एनी स्पेसीज ऑर इन अन इंडिव्हिज्युअल ऑर्गॅनिझम. म्हणजे ह्या सेल्स काय करणार आहेत, ह्या सेल्सला काय प्रॉपर्टी आहे, इट कॅन एक्सप्रेस इट्स टिलोमरेज, इट कॅन मेंटेन द नॉर्मल कॅरिओटाईप. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं जर तुम्ही ह्युमन बिंगच्या ज्या स्टेम सेल्स यूज करून जर का न्यू सेल्स फॉर्म करतोय आपण, न्यू ॲडल्ट सेल्स फॉर्म करतोय तर इट अल्सो हॅव ऑर इट मेंटेन्स इट्स अ नॉर्मल कॅरिओटाईप. त्या पण सेल्स ज्या की आपण इन विट्रो ग्रो केल्यात दे अल्सो मेंटेन द नॉर्मल कॅरिओटाईप. सो दिस क्लोन लाईन्स कपॅबल ऑफ डिफरन्सिएशन इन टू अ वाईड रेंज ऑफ सोमॅटिक अँड एक्स्ट्रा एम्ब्रियॉनिक टिश्यू इन व्हिओ अँड इन विट्रो ॲट अ हाय फ्रिक्वेन्सी अंडर द रेंज ऑफ कंडिशन्स. आता इथे नेक्स्ट प्रॉपर्टी काय बघतोय आपण प्लुरिपोटंट स्टेम सेलची, दिस क्लोन्ड लाईन्स ऑर दिस सेल्स स्टेम सेल्स दीज आर कपॅबल ऑफ डिफरन्शिएटिंग इन टू सोमॅटिक सेल्स अँड एम्ब्रियॉनिक टिश्यू सेल्स. सोमॅटिक सेल्स, सोमा इट मीन्स अ बॉडी, मीन्स इट कॅन डिफरन्शिएट इन टू द ऑल बॉडी सेल्स अँड एक्स्ट्रा एम्ब्रियॉनिक टिश्यू. जो एक्स्ट्रा एम्ब्रियॉनिक टिश्यू लेअर आहेत एमनियॉन असेल, कोरियॉन असेल, योकसॅक असेल, ॲलेंटॉइस असेल, फॉर दिस फॉर्मेशन ऑफ एक्स्ट्रा एम्ब्रियॉनिक टिश्यू इट अल्सो दिस स्टेम सेल्स आर अल्सो डिवायडेड ऑर डिफरन्शिएट इन टू फॉर्मेशन ऑफ एक्स्ट्रा एम्ब्रियॉनिक लेअर ऑर एक्स्ट्रा एम्ब्रियॉनिक टिश्यू. टिश्यू इन
in vivo and in vitro at a high frequency under the rage of condition, and for this we have to maintain the laboratorial condition, for example by giving the proper temperature, climatic condition, humidity. By maintaining this, we can form these stem cells, or we can differentiate these stem cells into the somatic cells and extramuric tissue cells. They are next property, they are capable of colonizing. They are capable of colonizing all the tissues including germline after blastocyst injection to give chimeric offspring. इथं काय सांगितले, नेक्स्ट प्रॉपर्टी प्लुरिपोटेंट सेल्स, दे आर कपेबल ऑफ कलोनायझिंग ऑल टिश्यूज इन्क्लुडिंग जर्म लाईन. जर्म लाईन म्हणजेच काय आपली इथं, तर जर्म सेल्स, द जर्म सेल्स आर टेक पार्ट इन द प्रोडक्शन ऑफ अ गॅमेट्स और प्रोडक्शन ऑफ द फीटस. सो दीज प्लुरिपोटेंट सेल्स कॅन डिफरन्शिएट इन टू दिस जर्म लाईन. इट मीन्स they are differentiate into somatic cells as well as into the embryonic cells, which are important for the reproduction, which are important for the fertilization, which are useful for the formation of the new young one. These are capable cells. So including germline after the blastocyst injection to give the chimeric offspring. Ita kay dile ek example dile. Next, where do ह्युमन एम्ब्रियॉनिक सेल्स कम फ्रॉम. आता इथून कुठून ह्युमन्समधून एम्ब्रियॉनिक सेल्स बघा, इथं काय दिसतंय बघा. तर वेअर डू ह्युमन एम्ब्रियॉनिक स्टेम सेल्स कम फ्रॉम. सो एम्ब्रियॉनिक स्टेम सेल्स कॉलनी इथं डिस्ट्रॉय झाले, एम्ब्रियॉनिक बँक्स आर अवेलेबल. देन इथे बघा IVF टेक्निक, फॉर द IVF टेक्निक्स दिस इज यूज्ड. So these are the properties of this pluripotent cell. First one is that pluripotent cells are at a high frequency. These are derived directly. Next property, they grow indefinitely in vitro. It means it can express the telomerase. The next property is it can maintain the karyotype. So what are the karyotype? What is the karyotype? Karyotype is nothing but the complete set of the chromosomes in the cells, cells of the species or in an individual organism. So they can maintain the normal karyotype. Then next property, the clone cell line is capable for the differentiation into wide range of somatic cells as well as the extraembryonic tissue cells. It means they can differentiate into all body cells or the extraembryonic tissue cells. Then next property, they are also capable for the germ line. It means for the reproduction, for the production of the whole animal, or the for the production of the fetus. So आहात का तुम्ही, ऐकताय का? हॅलो, हा ठीक आहे. आज थांबूया आपण इथेच. नेक्स्ट जे सेल टाईप्स आहेत ते नेक्स्ट बघूया, नेक्स्ट लेक्चरला.